वंचित कन्या गुवारीमध्ये न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने वारकऱ्यांची एक सोय किंवा जेवणाची व्यवस्था मनोरंजनाची देखील काय सांगाल या संदर्भात यावर्षी कसा अनुभव संचालिका मी न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र गेली 32 वर्ष झाली वारकऱ्यांची सेवा होते. वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला मुक्कामी असतात. यवतला मुक्कामी असल्यानंतर जे त्यांना आस लागलेली असती तर महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती वारकऱ्यांना की इथं खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि अभंग याची तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज 25 वर्ष त्या कथक येणारे लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवर्जून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटतं की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते, थकवा त्यांचा दूर केला जातो, त्यांचे अभंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजरा केलेल्या असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो. ताळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो. त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून तिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात. वेगळं काय वेगळं असं काही नाहीये, जे नेहमी सारखंच आहे पण यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे, वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साहित काय की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटपून मार्गस्थ झालेले आहेत. आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंगच्यांनी आमची प्रार्थना आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवणच्या दिशेनं निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली आहे. घुंगरांचा छनछना, टाळ मृदुंगांचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे. तेजवार्ता न्यूज नेटवर्क दौंड.